नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण अर्थमंत्र्यांनी शेतकरी मजुरासाठी आणि केल्या मोठ्या अधिक घोषणा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। मित्रांनो, आपण काय घोषणा आहे ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, 1 मार्च ते 30 एप्रिल या काळात कृषी क्षेत्रासाठी 1,660,63,00,000 मंजूर करण्यात आली। 3 कोटी शेतकऱ्यांना कृषी लोनमध्ये 3 महिन्याची सूट दिली आहे। मार्च 2020 मध्ये नाबार्डने को ऑपरेटिव्ह आणि ग्रामीण बँकांना 29,500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसाठी ग्रामीण पायाभूत विकास फंडासाठी राज्याने 4,200 कोटी रुपये देण्यात आले। 3 कोटी छोट्या शेतकऱ्यांना 4,00,000 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले। त्यांना व्याजामध्ये सवलत देण्यात आली। ही सवलत आता 31 मे 2000 पर्यंत वाढवण्यात आली आहे। 25 लाख किसान क्रेडिट कार्डांना मंजूर देण्यात आली। छोटे व मध्यम शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी 30,000 कोटीची मदत मिळणार। हा सर्व पैसा स्टेट बँक जिल्ह्यातून बँकेतून सरकार देणार। नाबार्ड अंतर्गत मिळणाऱ्या मदत व्यतिरिक्त ही मदत असणार। मजुरासाठीही भरपूर घोषणा केल्या आहे। शहरी व गरिबाच्या भोजनासाठी आणि रहिवासी व्यवस्था केली जाते। शहरी भागात राहणाऱ्या बेघर लोकांना शेल्टर होममध्ये केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पैशातून 3 वेळेचं जेवण पुरवलं जात आहे। वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना संपूर्ण देशभरात लागू करण्यात येईल। त्यामुळे कोणत्याही राज्याचा रेशन कार्ड धारक इतर राज्यात किंवा देशात कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतील। ज्याच्याकडे रेशन कार्ड किंवा कोणतेही कार्ड नाही त्यांना 5 किलो गहू, तांदूळ आणि 1 किलो चणा डाळ पुरवली जाईल, अर्थमंत्री हसन यांनी सांगितले। जुलै महिन्यापर्यंत 8 कोटी स्थलांतरित मजुरांच्या रेशनासाठी 3,500 कोटीची व्यवस्था करण्यात आली। त्याचपर्यंत ही व्यवस्था पोहोचणे दबेळी राज्यातही राहील। मजुरांना दिवसासाठी मिळणारे किमान मजुरी 182 वरून 202 रुपये किमान वेतन भेदभावाला पंपशाल आणू शकेल असे सरकार करणार आहे। मजूर आता वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी करू शकत। प्रवासी मजुरांना 5 किलो धान्य 1 किलो डाळ मिळणार। आपल्या राज्यात परतलेल्या मजुरांना तिथे रोजगार देण्यात येईल। फेरीवाल्यांसाठी 5,000 कोटी रुपयाचे कर्ज, 50 लाख फेरीवाल्यांना होणार फायदा। महिलांना रात्रपाळीत काम करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने गाईडलाईन जारी करण्यात येतील। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या घोषणा होत्या बघा। अर्थमंत्री शेतकरी मजुरासाठी मोठ्या घोषणा केल्या। जे 20 लाख कोटीतून पॅकेज भेटला आहे त्याच्यातून ह्या घोषणा केल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।